68 वर्ष के बाद भी भारतीय किसानों की पहले से भी अधिक दयनीय अवस्था है। केंद्र सरकार की भूमि अधिग्रहण के नए नए कायदे में लाने वाली प्रक्रिया का शेतकरी संगठन के एडवोकेट वामनराव चटप ने शेतकरी कल्याण के विरोधी धोरण पर जोरदार प्रहार किया। खेती व्यवसाय में सरकार ने हस्तक्षेप न कर मार्शल प्लान लागू करे, इसकी परिभाषा बताते हुए उन्होंने कहा कि किसानों को पूरी कर्ज माफी दी जाए, बिजली बिल माफ किया जाए, साथ ही किसानों के लिए पूरी इंफ्रास्ट्रक्चर की निर्मित कर फसलों को योग्य भाव दिया जाए। ऐसी मांग 13 अप्रैल को आयोजित पत्र परिषद दौरान शेतकरी संगठन के एडवोकेट वामनराव चटप ने की। यह मुद्दा के दूसरे मुद्दा संसद ने 13 साली भूसंपादन कायदा पारित केला, त्यामध्ये वेगवेगळ्या हेतूसाठी जमिनी घ्यायचे सरकारला अधिकार आहे। त्यामध्ये दोन अटी घातल्या होत्या की जर का प्रायव्हेट हेतूसाठी सरकारने घ्यायची असेल तर अफेक्टेड म्हणजे प्रकल्पबाधित 70% शेतकऱ्यांची आमसभा घेऊन त्यांच्या सहमतीने घेतला पाहिजे। तसंच पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपसाठी जर सरकार घेणार असेल तर त्याला 70% शेतकऱ्यांच्या अफेक्टेड शेतकऱ्यांचा ग्रामसभा घेऊन त्याला दिलं पाहिजे, संमतीनंतर केलं पाहिजे। दुसरं सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून सोशल जबाबदारीच्या दृष्टीने म्हणून शेतीवर अवलंबून असणारे मालका व्यतिरिक्त मजूर सुतार लोहार न्हावी धोबी बारा बलुतेदार त्यांचंही पुनर्वसन आणि पुनर्वसाहत योग्य प्रकारे झालं पाहिजे। नव्या कायद्यात त्या दोन्ही गोष्टी चॅप्टर 2 आणि चॅप्टर 3 काढून टाकलं जातं आहे आणि ज्या 5 नव्या कामासाठी जागा घेतात त्याला ह्या दोन्ही गोष्टीतून वगळलं जातं आहे। मग जमिनी घेणार आहे ते इंडस्ट्रीयल कॅरिडोरला, ग्रामीण विद्युतीकरण आणि इन्फ्रास्ट्रक्चरला, सोशल इन्फ्रास्ट्रक्चरला, लो कास्ट हाऊसिंगसाठी आणि डिफेन्ससाठी, तर यासाठी म्हणून शेतकऱ्यांचं मत काढलं जातं आहे आणि सोशल लायबिलिटीनं सरकार पळून जातं आहे। शेतकरी हा देशाचा नागरिक आहे, त्याचं मत असलं पाहिजे आणि 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीप्रमाणे ग्रामसभेला मोठे अधिकार दिले ते अबाधित राहिले पाहिजे, म्हणून आम्ही शेवटच्या टोकापर्यंतला गेलो। पत्र परिषद दौरान शेतकरी संघटन के वरिष्ठ पदाधिकारी सर्वश्री गुणवंत पाटील हरंगेकर, शैलाताई देशपांडे, महिला प्रमुख रामराव कोंढेकर नांदेड, प्राचार्य ठाकुरवार, प्रभाकर दिवे, श्रीधरराव बलकी, अरविंद गाढे, सुधीर सातपुते, दिवाकर मानुसमारे आदि कार्यकर्ताओं की मौजूदगी रही।